हे आहे न्यूज 18 नेटवर्क आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत आमची पहुंच तुमची ताकत। नमस्कार, मी श्वेता, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत। शुक्रवारी गडचिरोली पोलिसांच्या C60 कमांडो पथकानं एका स्पेशल ऑपरेशनमध्ये 13 माओवाद्यांना कंठस्नान घातलं। अत्यंत घनदाट जंगलामध्ये ही कारवाई करण्यात आली। C60 कमांडो पथकानं हे ऑपरेशन कशा पद्धतीनं तडीस नेलं, किती वेळ ही चकमक सुरू होती, कोणता जहाल माओवादी या चकमकीमध्ये ठार झाला, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत जाबाज कमांडो या आमच्या खास शोमध्ये। तर गडचिरोली जिल्ह्यातल्या पायडी गावालगतच्या जंगलामध्ये माओवाद्यांची एक बैठक होणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी रात्रीपासून त्या परिसरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं होतं। पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास C60 कमांडोज पथकाचा माओवाद्यांशी सामना झाला। गडचिरोली 13 माओवाद्यांचा खात्मा, C60 कमांडोंची कामगिरी, माओवादी चळवळीला जबर तडाखा। तारीख 21 मे 2021, ठिकाण पायडी गाव, गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्यातील पायडी गावालगतच्या जंगलात माओवादी आणि पोलिसांच्या C60 कमांडो पथकांच्या दरम्यान जोरदार चकमक झाली। सगळा डोंगराळ परिसर असून माओवाद्यांची इथे एक महत्त्वाची बैठक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू आहे। तेंदूपत्ता माओवाद्यांच्या आर्थिक घडामोडीचा मुख्य आधार आहे आणि त्यातून मिळणाऱ्या खंडणीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी इथे ही बैठक बोलावली होती। माओवादी पैदीच्या जंगलात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर C60 कमांडो पथकाने रात्रभर या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। मी आता ग्राउंड झिरोवर त्या घटनास्थळी आहे। कोटमी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारं पायडी गाव आणि ती पायडी गावालगत असलेला हा जंगल आपण बघू शकतो। जंगलाची परिस्थिती घनदाट जंगल आहे आणि या ठिकाणी पहाडी आहे, अक्षरशः पहाडी एरिया आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू आहे। तेंदूपत्ता हा माओवाद्यांचं मोठं अर्थकारण असलेलं घडामोड आहे आणि या संदर्भातच माओवाद्यांची एक बैठक असल्याची माहिती गडचिरोलीच्या पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने C60 कमांडो पथकं या भागात रवाना करण्यात आली होती। हा जो परिसर आपण बघितला तर या ठिकाणी कुठलाही मोबाईल नेटवर्क नाही किंवा कशा पद्धतीची माहिती बाहेर पोहोचू शकत नाही आणि अशा ठिकाणी माओवाद्यांना घेरण्यामध्ये C60 कमांडो पथकांना यश आलेलं आहे। शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पैदीच्या जंगलात माओवादी आणि C60 कमांडो पथक आमने सामने आले। यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक झाली, तुफान गोळीबार झाला। जवळपास एक तास ही चकमक सुरू होती। या चकमकीत 13 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात C60 कमांडो पथकांना यश मिळालं। सकाळी 6 ते 7 दरम्यान एक तास ही चकमक झाली आणि हा जो परिसर आहे संपूर्ण गोळीबाराच्या आवाजाने दणाण उठला। आता आम्ही काय नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, नागरिक दहशतीत होते, कोणी बोलायला तयार नाही। या घटनास्थळाच्या लगत असलेल्या गावामध्ये गोळीबाराचा आवाज सुरू होता। गावामधले नागरिक सगळं हा प्रकार गोळीबार ऐकत होते आणि या घटनेमध्ये 13 माओवादी ठार झाले, ज्यामध्ये 7 महिला माओवाद्यांचा समावेश आहे, 6 पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे। त्यांची ओळख आता पटवण्याचं काम सुरू असलं तरी गडचिरोली पोलिसांना मिळालेलं यश मोठं आहे। माओवादी चळवळीत कसनसूर दलम हिंसक कारवायांसाठी कुप्रसिद्ध आहे। शुक्रवारी C60 कमांडो पथकाने केलेल्या कारवाईत कसनसूर दलमच्या माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। हा जो घटनास्थळ आहे कोटणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवाद्यांच्या सक्रिय हालचाली या भागात सुरू असतात।
आणि कसनसूर दलम जे आहे ते सर्वाधिक हिंसक कारवाया करणारं दलम म्हणून त्याची ओळख आहे. ठार झालेले मृतक माओवादी हे बहुतांश कसनसूर दलमचे माओवादी असल्याची शक्यता आहे. आणि तसं जर झालं तर गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात माओवादीच्या वेळेला खूप मोठा हादरा आहे असं म्हणावं लागेल. C60 कमांडो पथकाच्या या कारवाईत 6 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केलाय. या माओवाद्यांवर तब्बल 60 लाखांचं बक्षीस होतं. आमच्या एटापल्ली तालुक्यामध्ये आमच्या कोटमी एक युवती आहे. त्या कोटमी युवतीमध्ये एक पैडी गाव आहे. त्या पैडी गावाच्या जंगल परिसरात नक्षल लपून बसलेले आहेत असं आम्हाला माहिती मिळालं. ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही C60 पथक त्या ठिकाणी रवाना केलं अभियान राबवण्यासाठी. काल रात्रीपासून आमच्या लोक त्या परिसराचा सर्च घेत होत्या. आज पहाटे सर्चिंग ऑपरेशन चालू असताना तिथं बसलेले नक्षल ह्या लोकांनी आमच्या पाठीवर अंधाधुंद फायर केलं. त्या फायरिंगचं आमच्या लोकांनी प्रत्युत्तर दिलं. जवळजवळ 1 तास ती चकमक चाललीत आणि फायरिंगची आवाज थांबल्यानंतर आम्ही जेव्हा त्या परिसराचा शोध घेतला त्यावेळेला आम्हाला त्या दिवशी त्या एरियामध्ये 13 नक्षलच्या डेड बॉडीज आढळून आल्या. त्याशिवाय आम्हाला मोठ्या प्रमाणात वेपन्स, एक्सप्लोजिव्स आणि नक्षलच्या डेली यूजच्या आयटम्स आणि नक्षलचं साहित्य ते आढळून आलं. यापूर्वी 2018 कसनासर बोरियाच्या चकमकीत 40 माओवादी ठार झाले होते. त्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. महेश तिवारी सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. 2 वर्षांपूर्वी माओवाद्यांनी एक भीषण असा भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटामध्ये 15 जवान शहीद झाले होते. जहाल माओवादी सतीश हा त्या घातपाताचा मास्टर माइंड होता. शुक्रवारी C60 कमांडोज पथकानं केलेल्या कारवाईमध्ये सतीशचा खात्मा करण्याचं या कमांडोला पथकाला यश आलं आणि त्याच्यावरती 1-2 नव्हे तर तब्बल 16 लाखांचं बक्षीस सरकारनं लावलं होतं. गडचिरोली पोलिसांनी पुन्हा एकदा माओवाद्यांना जोरदार हादरा दिलाय. पायडी गावालगतच्या जंगलात 13 माओवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांच्या C60 कमांडो पथकाला मोठं यश आलंय. खरतर या ऑपरेशनसाठी C60 कमांडो पथकानं मोठी तयारी केली होती. पायडी गावालगतच्या जंगलामध्ये माओवाद्यांची बैठक सुरू असतानाच C60 कमांडो पथकानं त्यांना चहूबाजूनं वेढा टाकला. पहाटे सर्चिंग ऑपरेशन चालू असताना तिथं बसलेले नक्षल ह्या लोकांनी आमच्या पाठीवर अंधाधुंद फायर केलं. त्या फायरिंगचं आमच्या लोकांनी प्रत्युत्तर दिलं. जवळजवळ 1 तास ती चकमक चाललीत आणि फायरिंगची आवाज थांबल्यानंतर आम्ही जेव्हा त्या परिसराचा शोध घेतला त्यावेळेला आम्हाला त्या दिवशी त्या एरियामध्ये 13 नक्षलच्या डेड बॉडीज आढळून आल्या. या कारवाईमध्ये माओवाद्यांकडे असलेला शस्त्रसाठाही पोलिसांच्या हाती लागलाय. तसंच या कारवाईचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील एका जहाल माओवाद्याला ठार करण्यात C60 कमांडो पथकाला यश आलंय. या स्पेशल ऑपरेशन मध्ये सतीश नावाचा जहाल माओवादी ठार झालाय. पैडीच्या जंगलात C60 कमांडो आणि माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 13 माओवादी ठार झाले. 60 लाखापेक्षा जास्त बक्षीस असलेल्या या माओवाद्यांमध्ये 7 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश होता. रात्री उशिरा त्यांची ओळख पटलेली आहे. यामध्ये काही बडे माओवादी कॅडर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात कंपनी दलम जे छत्तीसगड महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असते त्यासोबतच कसनसूर दलमच्या माओवाद्यांचाही यात समावेश आहे. या सगळ्यात मोठा बडा मोहरा होता सतीश ज्याच्यावर 16 लाखाचं बक्षीस आहे. या सतीशनं घडवलेली एक मोठी घटना जांभूळखेडा भूसुरुंग स्फोट. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी 15 जवान माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते आणि त्या भूसुरुंग स्फोटामध्ये तो भूसुरुंग स्फोटाचं बटन सतीशनं दाबलं होतं अशी माहिती आता पुढे आलेली आहे. खरं तर एकदम खुंखार आणि कट्टर माओवादी होत्या. पण त्यामध्ये जर त्यांचा रँक पाहायला गेलो तर आपण कंपनी क्रमांक 4 सतीश जो होता ज्याचा रोल आपल्या जांभूळखेडा ब्लास्टमध्ये सुद्धा होता तो DVC लेवलचा त्यांचा लीडर ह्या नॉर्थ गडचिरोलीचा तो मारला गेला आहे. त्याच्यावर 16 लाखाचा एकूण बक्षीस होता.
गडचिरोली पोलिसांनी अलीकडच्या काळात उत्तर गडचिरोली मध्ये माओवादी संघटनेला वारंवार हादरे दिले, त्यामुळे उत्तर गडचिरोलीतील माओवादी संघटना खिळखिळी झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय। विशेषकर कोबरा मेंढा एन्काउंटरच्या नंतर उत्तर गडचिरोलीमध्ये त्यांचा मिडल लेवल लीडरशिप आणि काडर या दोन्हीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिप्लिशन झालं होतं। एक कसनसूर दलम होता ज्या चार गाव दलम बरोबर फिरत होता, आजच्या ह्या चकमकीनंतर कसनसूर एरियामध्ये सुद्धा त्यांच्याकडे आता काडर्स आणि लीडर्स ह्या उरलेले नाही आहेत। तर उत्तर गडचिरोलीमध्ये नक्षलांचे अक्षरशः कंबर मोडली गेली हे काही सांगायला हरकत नाही। गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलिसांनी अनेक जहाल माओवादी टिपले आहेत। शुक्रवारी झालेल्या चकमकीत जहाल माओवादी सतीशचा खात्मा केल्यामुळे गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांना आणखीन एक तडाखा दिलाय। गडचिरोलीहून महेश तिवारी सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। तर C60 कमांडोजची कामगिरी आणि त्यांना मिळालेलं यश या संदर्भात आणखी तपशील पाहणार आहोत एका अगदी छोट्याशा ब्रेक नंतर। पात्रा न्यूज 18 लोकमत।